आजही 24 तास एक पाऊल पुढे. अडचणीत उदाहरण, मेट्रो रेल्वे भुयारी असावी की एलिव्हेटेड याचा घोळ अजूनही संपलेला नाही. परिणामी अजून फक्त कागदावरच असलेल्या मेट्रोचा खर्च तब्बल 2,631 कोटींनी वाढलाय. पुण्यातल्या वाहतूक समस्येवर सक्षम पर्याय म्हणून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबवण्यात येणार आहे. वनाज ते रामवाडी मार्गाला मंजुरी मिळाली आहे तर स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलाय. या प्रस्तावात मेट्रो प्रकल्पाचा खर्च 2,631 कोटींनी वाढल्याचं नमूद करण्यात आलंय. वनाज ते रामवाडी या प्रकल्पाचा 2009 मध्ये नियोजित खर्च 1,948 कोटी रुपये होता. आता 2014 साठी हाच खर्च 2,593 कोटींवर पोहोचलाय. म्हणजेच खर्चात 645 कोटींची वाढ झाली आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड मार्गाचा 2009 मधला नियोजित खर्च 5,998 कोटी इतका होता. तो 2014 मध्ये 7,984 कोटींवर गेलाय. म्हणजेच 2014 मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 10,577 कोटी रुपये खर्च होणार आहेत. महत्वाचं म्हणजे आज घडीला ही फक्त मंजुरीचीच प्रक्रिया सुरू आहे. मेट्रो प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम कुठेच सुरू झालेलं नाही. झी 24 तास साठी अरुण मेहत्रे पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.